नमस्कार, स्वराज आर्ट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज रेसिपीजला बाजूला ठेवून एक वेगळा व्हिडिओ बघूया। दिवाळी विशेष अगदी स्पेशल हा व्हिडिओ आहे। आयत्या वेळी धावपळ होऊ नये, गडबड गोंधळ होऊ नये म्हणून खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। महत्वाच्या तीन टप्प्यांमध्ये आज आपण दिवाळीची तयारी करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अतिशय खास आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात मोठा सण आहे आणि दिवाळी म्हटली की भरपूर कामे असतात। आपण आधीपासून जर थोडी तयारी करून ठेवली, नीट नियोजन करून ठेवले, तर आयत्या वेळी गोंधळ धावाधाव होणार नाही। तर ही तयारी आपण प्रमुख तीन टप्प्यांमध्ये करूया। पहिला टप्पा साफसफाई, आवराआवर आणि खरेदीचा। एक, सर्व घराची स्वच्छता करावी। दोन, पडदे सोफा कवर धुऊन ठेवावे। तीन, पूजेसाठी लागणारी भांडी, फराळ ठेवण्यासाठी लागणारे डबे, सोऱ्या धुऊन पुसून घट्ट प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवावे। चार, किराणा कपडे अशा बाहेरील सर्व वस्तूंची खरेदी करून घ्यावी। उटणे सुवासिक तेल साबण आणून ठेवावे। आकाशकंदील दिव्याच्या माळा आणून ठेवाव्यात। जुन्या वापरायच्या असतील तर स्वच्छ करून चालू स्थितीत आहे याची खात्री करून घ्यावी, म्हणजे आयत्या वेळी धावपळ होणार नाही। तळलेले पदार्थ डब्यात ठेवण्यासाठी टिश्यू पेपर आणून ठेवावे। कधीही वर्तमानपत्रावर तळलेले पदार्थ ठेवू नये। छपाई करण्यासाठी वापरलेली शाई आरोग्यासाठी घातक असते। साजूक तूप कढवून ठेवावे, पण त्यांसाठी तिळाचे तेल आणून ठेवावे। सर्वांना दिवाळी निमित्त द्यायचे गिफ्ट आणून ठेवा किंवा पैसे द्यायचे असल्यास पाकिट तयार करून ठेवा। दुसरा टप्पा फराळाची तयारी। सर्वप्रथम काय काय फराळाचे पदार्थ करायचे आहे ते ठरवावे। कुठल्या दिवशी कोणता फराळाचा पदार्थ बनवायचा ते आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार ठरवावे। अनारसेचे पीठ तयार करून गुळ घालून गोळे करून ठेवावे। पीठ चांगले मुरले की अनारसे मस्त होतात। चकलीची भाजणी भाजून ठेवावी। बेसन लाडूसाठी हरभरा डाळ मंद आचेवर भाजून घ्यावी। दराबा किंवा दळाच्या लाडूंसाठी गहू ओलवून ठेवावे। चिवड्याचे पोहे मुरमुरे चाळून निवडून उन्हात वाळवून हवाबंद प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवावे। त्यानंतर दळण दळणे, घरात लागणारी सर्व पीठ दळून आणावी। चकलीची भाजणी, दराबा लाडूसाठी ओलवलेले गहू, बेसन लाडूसाठी भाजलेली चना डाळ, शेवासाठी बेसन, पिठी साखर दळून आणि चाळून ठेवावे। करंजी व लाडूसाठी रवा चाळून हलका भाजून ठेवावा। सुके खोबरे किसून ठेवावे। फार लवकर किसल्यास किस हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे खवट होणार नाही। वेलची पूड तयार करून ठेवावी। लाडू मिठाईसाठी ड्रायफ्रुट्सचे काप, चिवड्यासाठी खोबऱ्याचे काप करून ठेवावे। तिसरा टप्पा पूजेची तयारी, आधी व आयत्या वेळी करायची कामे। रांगोळीचे रंग विकत घेऊन डब्यांमध्ये भरून ठेवावे। नवीन पणत्या विकत आणाव्या किंवा जुन्या वापरायच्या असतील तर स्वच्छ करून रंगरंगोटी करून ठेवाव्या। दिव्यासाठी कापसाच्या वाती विकत आणा किंवा बनवता येत असतील तर वळून ठेवाव्या। पूजेसाठी लागणारे अख्खे तांदूळ धान्य निवडून ठेवावे। प्रसादासाठी बत्तासे साळीच्या लाह्या आणून निवडून ठेवावे। पूजेसाठी लागणारे बोडके केरसुनी म्हणजेच अलक्ष्मी, नारळ फुलं फळं धूप उदबत्ती विड्याची पाने आंब्याची पाने आणून तोरण करून ठेवावे।
अशा प्रकारे सर्व गोष्टींचे दिवसाचे व्यवस्थित नियोजन करून सर्व तयारी करून ठेवली तर आयत्या वेळी गोंधळ न होता सर्व काही शांततेत पार पडेल व आपल्याला ताण जाणवणार नाही. तुम्ही अजून काय काय तयारी करतात तेही जरूर सुचवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.